लाखों भाविकांच्या उपस्थित बेडकीहाळ दसरा पालखी सोहळा श्री कल्याण सिद्धेश्वर महाराज की जय। हर हरच्या जयघोषात सनई चौघडा करंडोल हलगी चंडी बारा वाद्यांसह बँडच्या गजरात सुक्षेत्र बेडकीहाळ नगरीचे जागृत ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर दसरा महोत्सव पालखी मिरवणूक सोहळा रात्री शोभेच्या दारूची अक्षबाजी व बेडकीहाळ ऐतिहासिक दसरा महोत्सव यात्रा अभूतपूर्व लाखो भाविकांच्या उपस्थित बुधवार तारीख 25 रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला। कर्नाटकात मैसूर दसऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मोठ्या प्रमाणात बेडकीहाळमध्ये दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो। बुधवार तारीख 25 दुपारी 3 वाजता श्रींची पालखी मिरवणुकीला पालखी मानकऱ्यांकडून सुरुवात करण्यात आली। पालखी मंदिरातून गाव चावडी मार्गे तुळजाकट्टा करून जुना बस स्थानक परिसरात आगमन होताच लाखो भाविकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पमेवा मिठाईची उधळण करत दर्शन घेतले। कर्नाटकातील विविध पारंपरिक 12 वाद्यांसह मंदिरातून श्रींची पालखी सोहळ्याला दुपारी 3 वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला। यावेळी जुना बस स्थानक परिसरात लाखो भाविकांच्या उपस्थित श्रींच्या पालखीस उषा राणी हत्तीकडून मानवंदना देण्यात आला। पालखी नदीवेश मार्गी दूधगंगा नदीकडे रवाना झाली। नदीवरील कट्ट्यावर श्री विठ्ठल बीरदेव व सिद्धेश्वर पालखीचे आगमन होताच दूध साखर खजूर व तांबूल नैवेद्य दाखवून पालखी पूजन भाट परिवाराकडून करण्यात आला। रात्री 12 वाजता लहान वाड्यात इनामदार कुलकर्णी परिवाराकडून पालखी पूजन महाआरती करण्यात आली। यावेळी पालखी मानकऱ्यांना दोन्ही वाड्यात मानाचा पानविडा देण्यात आला। पालखी वाड्याबाहेरील ऐतिहासिक दसरा तलावावरील पालखी कट्ट्यावर आगमन होताच रात्री 12 वाजता लाखो भाविकांच्या उपस्थित लाखो रुपयांची बनविण्यात आलेली दारू गोळ्यांची आजबाजीस सुरुवात झाली। या कार्यक्रमात शुभेच्छा तलावातील बॉम्ब फुलझडी भुईचक्कर फुगडी धबधबा कमल मोरनाच शिवाय राम लक्ष्मण व रावण यांच्यातील युद्ध प्रत्यक्षित आदी कार्यक्रम तब्बल 3 तास सुरू होता। रात्री 3 वाजता पालखी मिरवणुकीला दसरा चौकातून पुन्हा सुरुवात झाली। दसरा चौकात ढोलाच्या गजरात विठ्ठल बिरदेव पालखी व सिद्धेश्वराची पालखीचे भक्तिमय वातावरणात भेटाभेटीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी धनगर समाज बांधवांनी पारंपरिक ढोलवादन केले। सुप्रसिद्ध सिद्धेश्वर बँड कंपनी बेडकीहाळ पुरुष महिला जांज पथक व विशेष करून केरळ संस्कृतीचा चंडी वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक दसरा चौकातून शिवाजी पेठ बाजारपेठ करत पंत मंदिर परिसरात आगमन झाल्यानंतर पंत भजनी मंडळाकडून महाआरती केली गेली। मिरवणूक शिवाजी पेठ मार्गे आर्गे धनगर गली परिसरात येताच येथील आर्गे धनगर समाज व इतर भाविकांनी गरम पाणी पालखी मानकऱ्यांच्या पायावर घालत श्रींचे दर्शन घेतले। यावेळी साखर दूध नैवेद्य दाखवत श्रीफळ वाढविले। यावेळी पालखी मानकरी कृष्णा आर्गे यांना पालखी पुजारीकडून मानाचा साखर प्रसाद देण्यात आला। नंतर पहाटे 5 वाजता तुळजाकट्ट्यावर पालखी येताच येथील भाविकाकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर गुरुवार तारीख 26 रोजी सकाळी गाव चावडी मार्गे श्रींची पालखी मंदिर परिसरात येताच येथील चौगुले पुजारी परिवारांकडून ओवाळणी करून स्वागत करण्यात आला। त्यानंतर पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मानकऱ्यांना श्रीफळ साखर वाटप करत दसरा पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली। Thank you.
ओके ನಮ್ಮ ಪಂದ್ಯಾವಳಿಗೆ ಇವತ್ತು ಬೇಡಿಕೆಯಾಳ ಕಬಡ್ಡಿ ವೈಭವಕ್ಕೆ ಪ್ರೇಕ್ಷಕರಲ್ಲಿ 17-6 ಪಂದ್ಯ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆಳಬಾಸ್ತನದ ಸಪೋರ್ಟಿವ್ ದಾಳಿಗಾರ್ತಿ ಅಂತ ಬಳ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕರೋ ಯಾಮರೋ ಅಂಗ ಪಡಿಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅಂಗಣದಿಂದ ಆಚೆಗೆ ನಡಿಬೇಕು. ಚೆಕ್ ಮಾಡಿ ವಾಪಸ್ ಜರ್ಕಿ ಸಮಾಗಿ ಹತ್ತನೇ ಆವೃತ್ತಿಯ